असा जे कोणी केला असेल त्याला कोण जबाबदार असेल त्याच्यावर तपास करून चौकशी करून त्याच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. भरत गोगावले अध्यक्ष महोदय, माझा एक मुद्दा आहे की या सभागृहाचं मी लक्ष वेधू इच्छितो. 9 जून 2020 रोजी दिशा शालियन नावाच्या एका युवतीचा संशयास्पद मृत्यू होणे, सदर विषयाची चौकशी अद्यापर्यंत मुंबई पोलिसांनी पूर्ण न करून देणे, त्याच्या मृत्यूच्या निकषापर्यंत न पोहोचणे, दिशा शालियनचा मृत्यू कुठल्या परिस्थितीमध्ये झाला याची चौकशी होणे, दिशा शालियन हिने स्वतःहून मालाच्या घरातून उडी मारून आत्महत्या केली किंवा तिला वरून खाली फेकून देण्यात आले होते याच्या निकषापर्यंत पोलिसांनी अद्यापर्यंत न पोहोचणे, दिशा शालियन ही अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे काम सांभाळत असल्यामुळे त्या दोघांमध्ये झालेल्या मोबाईलवरून संभाषण किंवा व्हॉट्सअप याचा तपशील उघड न होणे, सदर विषयामध्ये दिशा शालियननी सुशांत सिंग राजपूतला काहीतरी माहिती किंवा फोटो पाठवले असल्यामुळे दिशा शालियनचा संशयास्पद मृत्यू होणे व त्यानंतर सुशांत सिंग राजपूत मृत्यू होणे, सुशांत राजपूत मृत्यू होत सीबीआयने अद्यापर्यंत कोणता निष्कर्ष न काढल्यामुळे त्याच्या मृत्यूचे गूढ अद्यापर्यंत न उलगडणे, हे सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू व दिशा शालियनचा मृत्यू याच्यामध्ये काहीतरी सामने असणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. दिशा शालियनचा पोस्टमार्टम रिपोर्ट अद्यापर्यंत उघडकीस न येणे, दिशा शालियन तिच्या मृत्यू आधी कुठल्या ठिकाणी होती, त्या ठिकाणी तिच्या सोबत कोण कोण होते व त्या ठिकाणी काय घटना घडली याचा अद्यापर्यंत सत्यावर न आल्यामुळे दिशा शालियनचा संशयित मृत्यूच्या परिस्थितीवर अद्यापर्यंत गूढ असणे, दिशा शालियनच्या मोबाईलची व दिशा व्हॉट्सअपच्या संबंधी पूर्ण चौकशी होण्याची आवश्यकता असणे व दिशा शालियनच्या संशयास्पद मृत्यूबाबत पूर्णपणे चौकशी होऊन तिच्या संशयास्पद मृत्यू अंतिम निर्णय घेण्यापर्यंत कारवाई करावी. आज जे दिल्ली पासून इथपर्यंत जे काही प्रकरण गाजते याचा पूर्ण खुलासा या सभागृहाला व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि म्हणून आज अध्यक्ष महोदय आमची विनंती आपल्याला की या दिशा शालियनचा छडा पूर्ण लागून तिचा फेर तपास होणं गरजेचं आहे, ही माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, 2020 पासून हा विषय अध्यक्ष महोदय चालू आहे महाराष्ट्रामध्ये. एक मुलीचा संशयास्पद हत्या होते अध्यक्ष महोदय आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करते आणि त्या चौकशीच्या वेळी दोनदा आयोग बदलला जातो अध्यक्ष महोदय. त्या जून 8 रात्री नेमकं तिथे कुठला कोण कोण उपस्थित होत, तिथे कोणाचा पॉलिटिकल प्रेशरमुळे ती केस बंद केली गेली अध्यक्ष महोदय. दिशा शालियनची केस ही सीबीआय कडे नाहीये, ही मुंबई पोलिसांकडे अध्यक्ष महोदय. नेमकं तिचा सीसीटीव्ही फुटेज तिच्या बिल्डिंगचा का गायब केला गेला अध्यक्ष महोदय, नेमकं त्या 8 रात्री पार्टीमध्ये कोण होत या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे ना. कशाला लपवलं जात आहे, हे कशाला बोंब मारताय, काहीतरी लपवायला प्रयत्न करतायत का याला अध्यक्ष महोदय, विचारलं पाहिजे कोण कुठला मंत्री होता त्या रात्री अध्यक्ष महोदय, कुठला मंत्री होता त्या रात्री विचारलं पाहिजे ना अध्यक्ष महोदय, का लपवताय, सरकारी चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय.